चला तर आपण बघूया डॉक्टर आह साळुंके यांच्या मन निरभ्र व्हावं पुस्तकातील 6वा लेख। या लेखाचं नाव आहे तर मग नको या विषयावरच बोला। नुकतीच एका शिबिरात अनुभवलेली एक छोटीशी घटना। 30-35 कार्यकर्त्यांच्या या शिबिरात मी एक प्रयोग केला। शिबिरासाठी आलेल्या सर्व जणांनी 3 मिनिटांमध्ये कोणत्याही एका विषयाची मांडणी सूत्ररूपाने आणि नेमकेपणाने करायची असा हा प्रयोग होता। अगदी थोडा वेळ मिळाला तरी देखील आपण एखादा विचार लोकांपर्यंत प्रभावी रीतीनं पोहोचू शकतो, पण त्यासाठी आपल्या चिंतनाला आणि बोलण्याला एक शिस्त असायला हवी हे पटवून देणं हा यामागचा हेतू होता। तयारीसाठी 1-2 दिवसाचा वेळ घ्यावा असं सर्वांना सांगितलं। मग कुणी परिवर्तन हा विषय निवडला तर कुणी विज्ञाननिष्ठा, कुणी सहवास, कुणी कृतज्ञता, कोणी अंधश्रद्धा। चर्चेच्या ओघात एका भगिनीला विषय विचारण्यात आला। अशा प्रकारचं शिबिर त्यांच्या दृष्टीने नवक होतं। जाहीररित्या काही बोलण्याचा त्याचा पूर्वानुभव नव्हता, त्यामुळं त्यांच्या मनावर एक दगडपण आलं। आपण काही कुठल्याही विषयावर बोलू शकणार नाही असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं, त्यामुळे त्या अगदी संकोचून गेल्या होत्या। त्यांना विषय विचारल्याबरोबर त्यांच्या तोंडून पटकन नको असा शब्द बाहेर पडला आणि त्यांनी खाली मान घातली। त्यांच्या या शब्दाला शिबिरातील कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद दिला। काही जणांचा प्रतिसाद हास्याच्या स्वरूपात प्रकट झाला। नको म्हणणाऱ्या त्या भगिनीही त्या हास्यात सामील झाल्या। शिबिर खूप मनमोकळ्या वातावरणात सुरू असल्यामुळं इतर कार्यकर्त्यांच्या त्या प्रकाराच्या प्रतिसादानं आपला अपमान झाला असं त्यांना वाटलं नाही। त्यांचा नको हा शब्द ऐकल्याबरोबर मी म्हटलं, याचा अर्थ तुम्ही बोलण्यासाठी नको हा विषय निवडला आहे। मी असलं म्हटल्याबरोबर छोटासा स्फोट झाल्याप्रमाणे सर्वांच्या तोंडून एक संमती दर्शक हास्य उमटलं आणि त्यात त्या भगिनीही सामील झाल्या। जणू काही एका संकटातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी नको हा शब्द उच्चारला होता, पण त्या संकटातून सुटण्याऐवजी आता संकट दुपटीनं वाढून अंगावर आल्यासारखी त्यांची अवस्था झाली। अर्थात त्या किंचित गोंधळून गेलेल्या असल्या तरी त्यांची मानसिकता पूर्ण नकाराची नव्हती। मग थोडी दिशा दाखवण्यासाठी मी म्हटलं, खरंच हा चांगला विषय आहे। आपण कुठल्या गोष्टीला नको म्हणतो, कुठल्या गोष्टीला नको म्हणणं अयोग्य, कुठल्या गोष्टीला नको म्हणणं आवश्यक यांसारखे मुद्दे घेऊन तुम्ही या विषयाची छान मांडणी करू शकाल। शिबिरातील सर्वांनीच त्यांना प्रोत्साहन देण्याच्या भावनेनं काही ना काही म्हटलं। त्यांचा स्वतःचा आत्मविश्वासही जागा झाला आणि त्यांनी त्या विषयावर बोलायचं मान्य केलं। 2 दिवसांनी सगळे जण आपापल्या विषयावर बोलले। कुणाला 3 मिनिट पुरेशी वाटली नाही तर कुणाला 3 मिनिटापर्यंत तग धरता आला नाही। त्या भगिनीही 2.5 मिनिटापर्यंत आत्मविश्वासानं मांडणी केली आणि पुढं काही सुचत नाही म्हटल्यावर खाली बसण्याचा प्रयत्न केला। तुमचं 1/2 मिनिट शिल्लक आहे, असे संपेपर्यंत तुम्ही बोललंच पाहिजे असं मी म्हटल्यावर त्यांनी क्षणभर विचार करून आणखी 1/2 मिनिटापर्यंत आपले विचार मांडले। त्यांच्या बोलण्यात थोडं बहुत विषयांतर होतं, पण तसं तर बोलण्याचा सराव असलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या बोलण्यातही विषयांतर होतं। तेव्हा विषयांतर हा महत्त्वाचा मुद्दा नव्हता। जाहीरपणे बोलायला स्पष्ट स्वरूपात नकार देणाऱ्या व्यक्तीनं जबाबदारी अंगावर आल्यावर आत्मविश्वासानं आपले विचार मांडण्याचा धैर्य दाखवलं ही गोष्ट महत्त्वाची होती। त्या शिबिरातील आणखी एक घटना। 12वीची परीक्षा नुकतीच दिलेला एक तरुण, त्यांनाही 2 दिवस आपल्या विषयाची चांगली तयारी करून त्याच्या मांडणीसाठी बरीच टिपणंही काढली होती। बोलण्याची वेळ आली तेव्हा टिपणांची वही हातात घेऊन तो म्हणाला, मला बोलायची सवय नाही, मी माझ्या विषयाची टिपण वाचून दाखवतो। त्याचं ते बोलणं ऐकून मी त्याला म्हणालो, ज्या अर्थी तू इतकी टिपण काढली आहेस त्या अर्थी तू या विषयाचा खूप विचार केला आहेस। आता तू असं कर, ती वही मिटून बाजूला ठेव आणि तुला टिपणामधलं जेवढं आठवते तेवढं मोकळेपणाने सांग। त्यानंही काही खळखळ न करता आपली वही बाजूला ठेवली आणि विषय मांडला। तो 1-2 अडकला तरी देखील त्यानं वहीचा आधार न घेता 3 मिनटं आपली मांडणी
बऱ्यापैकी केली. वहीच्या आधारविना आपण बोलू शकलो याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसडन होता. 10वीच्या परीक्षेत आपण इंग्रजी या विषयात दोनदा नापास झालो होतो, पण त्यानंतर आपण एका निर्धारानं झपाटल्याप्रमाणे अभ्यास केला आणि आज आपण इंग्रजीचे प्राध्यापक आहोत असं या शिबिरात एका तरुणानं मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं. आपण सेट परीक्षा उत्तीर्ण झालो आहोत आणि आता इंग्रजीमध्ये PhD करायची तयारी करीत आहोत असंही त्यानं सांगितलं. योग्य दिशा पकडली तर माणसाच्या आत असलेल्या प्रचंड शक्ती किती आणि कशा फुलून येऊ शकतात याची ही उदाहरण होत.